सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता महायुतीचे जालना लोकसभेचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचाराचा नारळ राजूर येथील राजुरेश्वराच्या चरणी नारळ फोडून फुटलेला आहे या प्रसंगी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत दानवे यांनी प्रचाराला सुरुवात केली या प्रसंगी जालना लोकसभेतील महायुतीचे सर्व पदाधिकारी नेते उपस्थित होते मात्र या कार्यक्रमाला शिंदे गटाचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची गैरहजेरी होती यामुळे कार्यकर्त्यांमध्ये धबके आवाजात सध्या चर्चा सुरू होती